जेवण आपलं तर काय अजून जेवण नाही झालं भाऊ बहिणीनो जेवायचंय आता लय भारी बेत बनवलाय तुमच्या पूनमताईनी होय शिवण्या शिवण्या काय खाणार भात भात कसला भात कसला भात भाताला नाव गाव भाताला नाव हाय मसाली भात तर मसाली भातासाठी एक गाणं आपलं होऊन जाऊ द्या मसाली भात का नाही खात का नाही खात मीठ नाही द्यात मीठ नाही द्यात शाळेतलं गाणं आहे आमचं म्हण म्हण म्हणून दाखव मामा मावश्यांना मामा मसाली भात का नाही खात का नाही खात मीठ नाही द्यात मीठ नाही द्यात चला जेवायला मामांनो मावश्यांनो मामांनो मावश्यांनो जेवायला लय भारी बेत आहे एकच नंबर बेत आहे चला जेवायचंय आम्हाला म्हणा अजून आम्ही भाकरी खाल्ल्या नाही त्या चला भाऊ बहिणींनो आता मी पण आहे ना जेवायला काय म्हणतात घेऊन येते बनवलेला देत आपला मस्त पैकी असा तर मस्त पैकी असा बेत आहे बनवलेला काय बेत आहे तिथं तुम्हाला मी दाखवणारच आहे काय बेत आहे आज एकच नंबर बेत बनवलाय तर तुमची पूनमताई नक्कीच दाखवेन तुम्हाला आल्यानंतर तो आम्हाला झोपलाय खाली खाटाच्या निवांत मस्त पैकी त्याला टाकली होती सकाळी भाकर पण आता परत टाकावं लागेल काय खाय ना टाकतोय तसाच जातोय निघून लोणचे लोणचे चला आई शिवण्या ये बसाई अपूर्वा चल शिवण्या ये बनवलाय तुमच्या पूनमताईनं शिळ्या भाताचा आगळा वेगळा असा नाश्ता नाश्ता म्हणते आता जेवणाचा टाइम आहे शिवण्या काय करते अस होय वा वा पापड बी भाजल्यात मस्त पैकी मग चांगलं लागेल ना एक नंबर एवढी भांडी भरावता नाही भांडी लागते ती जेवायला चला भाऊ बहिणी ना जेवायची हात धुवून भूक तर लागली मस्त बघी बेत असा चणचणी झणझणीत सगळ्यांनी जेवण करायया आणलंय सगळं बाहेर आता जेवायचंय पप्पा काय मोठी ताट धुवायला मिळेल पाणी घेऊन या शिवण्या पाण्याचं काम तू करत जा माझ्या ध्यानात राहत नाही पाणी नाही माठात घरात न घेऊन पाणी आहे ना माठात तर भावा बहिणीनो बघा आजचा आपला बेत कस काय तर तुम्हाला दाखवते चला तर ही काय हे आपण रात्रीच्या भाताच पोह्या टाईप केलं या पोह्यासारखं मस्त पैकी अस बनवलेलं आहे परातला आहे भात रात्रीचा कांदा ही टाकून कढीपत्ता कोथिंबीर कसा बी खा की गंजेला गाळाटा येऊस तर हो कशी पोयावानी भात म्हण ही पापड शिवण्याने आणलं पाणी ही पापड आणि ही बैंगनच कालवण एक नंबर असं कालवण केलेलं आहे वांग्याचं पण का
हे लोणचा काका वांग्याचं कालवण नाही नाही खाली बसायला तर मस्त पैकी असं जेवण होणार आहे भावा बहिणींना आपलं ही भाकरी तर कुणा कुणाला असं गावाकडचं गावरान जेवण आवडतं नक्कीच सांगा बरं का मला कमेंट मध्ये लय भारी लागतं या गावाकडचं ही लसणाची चटणी आणली आखी भरणी ना भरणी बसावली भावा बहिणींनो लसणाच्या चटणीची ठेवली नाही काय शिल्लक शिल्लक टॉक ठेवलाच नाही लसणाच्या चटणीचा आता पावसाळ्यात तर आपल्याला खायला बी भेटणार नाही लसणाची चटणी वांग्याचं कालवण भात परातलेला पापड लसणाची चटणी पाणी आणून ठेवलं शिवण्याने अपूर्वाने किलोली भांडी धुवायला आणि ही लोणचं बैंगन आवडत बैंगन आपरा पुढे सर जरा तू बैंगन की टोकरी में सो रहे थे आलू का चालू बेटा कहाँ गए थे बैंगन के टकरी में सो रहे थे बैंगन ने लत मरी रो रहे थे मम्मी ने पैर किया हंस रहे थे पापा ने पैसे दिए नाच रहे थे भैया ने लड्डू दिए खा रहे थे वाह 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 एक नंबर शिवाने गाणं म्हणली तर जेवायला ताट आलेली आहेत आपली पिलून ताट धुवून आणली शिवण्यासाठी करती शिवण्याला कुठल्या कप्प्यात काय खायचं ती शिवण्यात काही करती बस ती भांड पडेल उचल शिवण्याला भाकर बी नाही लय दे उंचकत देती शिवण्याच म्हणजे जेवण किती आपलं काय म्हणत्यात त्याला किती गाजतय काय ती चिमणीवाणी चमचा नाही आणला वय ह्याला चमचा नको चमचा नव्हता म्हणून झालं या असं आता काय सांगायचं आहे ती बरं चला भाऊ बहिणी ना जेवाया सगळ्यांनी बऱ्याच दिवस झालं तुमच्या पुन्हा ताईने काय जेवणाचा बी आता इडो काय टाकला नाही पण आज टाकते चमचणीत असा तर शिवण्याचं ताट घर शिवण ती चमचा दे इकडे माग माग सर वांग्याचं कालवण बी एकच नंबर आहे भाकर पापड पाचे पकवान असा बेथ आहे आजचा आपला वय लसणाची चटणी आता ही काय माहित कोणी खाते का नाही पण मी खाणार काय म्हणली खाऊ शकते खाऊ शकते
ती म्हणती मी हे भात आहे ना ह्याच्यात टाकून खाऊ शकते का, तर शक्ती शक्ती खाऊ शकते. वांग्याचं कालवण म्हणजे आवडीनं खात्यात सगळी घरातली. वय पिलू वांग्याचं कालवण म्हणजे सगळी आवडीनं अशी मस्त पैकी खाते. वांग्याचं कालवण असं तेवढं भारी लागत. हा तर आमच्या भावा बहिणींच झालं का नाही जेवण? आमच्या बहिणींनी आज काय काय जेवणाचा बेत बनवलाय. आता आपण मसबर का भावा बहिणींनो चिकन मटन खावा खाया म्हणजे खायासाठी प्रयत्न करतोय, पण काय होतय ना ती जरा सारखं सारखं खाण्यात नसल्यामुळे प्रॉब्लेम होतोय. पण आपल्याला सवय लावायची, पुरीला पण सवय लावायची का, तर आपल्याला कॅल्शियमची कमी पडायला लागली ना. कॅल्शियम राहिलं नाही शरीरात कॅल्शियम. मामानो माशानो सगळ्यांनी जेवायला या, लय भारी बेत आहे, लय भारी. मामानो माशानो जेवायला या. एक नंबर असा बेत बनवलेला आहे, चला सगळ्यांनी जेवायला. बहिणीच कालवण करा चालू का? कुणाला वांग्याचं कालवण भारी लागतंय, कुणाला भात भारी लागतोय, कुणाला काय भारी लागतंय. मला अर्धीच पुरण भाकर टाक, मी भातच खाणार आहे. असं अर्धी लसणाची चटणी नंतर लागले घेईन. चला जेवायला. मला सगळ्यात जास्त आहार लागतो त्याच्यामुळे शेवटून पहिला माझा असतोय. माझं जेवण भरपूर असतय ना, त्याच्यामुळे मी आता ह्याच्यात घेणार भात एक नंबर असा. भात कालवण वांग्याचं कालवण मी खाणार, लसणाची चटणी येशील माझ्यासाठी आहे लसणाची चटणी. तर चला भाऊ बहिणीनं जेवाय हो का, लसणाची चटणी तीन एकच नंबर. नाद नाही करायचा चटणीचा. चला जेवा या सगळ्यांनी, मस्त पैकी असा बेत आहे. आपलं बी ताट आपण एकदम भारी असं तयार करणार. तर आपलं ताट पण कसं वाटतंय ही तुमच्या पूनमताईचं नक्कीच कमेंट मध्ये मला सांगा. चला मग जय भोलेनाथ. मी करते हे सुरुवात भाकरी खाणे को चटणी एक नंबर, लसणाची चटणी शुद्ध शाकाहारी जेवण ह्यालाच म्हणतात. तर चटणी खाऊ लसणाची तोंडाको पाणी सुटलाय. वांग्याचं कालवण बहात जेवारीची भाकर लोणचं पापड या सगळ्यांनी भावांना बहिणींना जेवण करायला. आजचा बेत एकच नंबर. गावाकडचा गावरान
तुकड़ा चटनी तो एक नंबर लगती है का नहीं पाची पकवाना चाहिए आपला बाहर असा बेत बनवला होता मस्त झाला मग कावन मस्त झाला दाजी कस दिसते दादा तुमचं टकाटक मधी आता ती कपडे घालायची सोडून बनतील मॉडल झाले दाजी मॉडल तुमच्या पूनम ताई सारखं भारी लागला गड्या बात लागलं ना खावा खावा मग भात वांग्याचं कालवण लय भारी लागत मिक्स केले ना भात लागतोय भारी आणि वांग्याचं कालवण लागतोय भारी तो आम्ही खाऊन पिऊन झोपलाय त्याला भाकरी टाकली की तसा ठेवतो या मुग्या वाटे त्या मग या भावांना बहिणींना सगळ्यांनी जेवण करायला लय दिवसात ना बेट टाकलाय तुमच्या पूनम ताईने जेवणाच्या बेताचा व्हिडिओ असल गावाकडचं गावरण जेवण तुमच्या पूनम ताई सारखंच गावरण चटणी भाकरता एकच नंबर बघा फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जेवणाची एवढी मजा नाही एवढी जेवणाची मजा घेतो लागल्यानंतर घेईन एक नंबर बा एवढं लय बेत असल्यावर कोणचं खावं तीच कळत नाही चला मग भाऊ बहिणी मग कस काय वाटलं आजचं जेवण नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि ही भात जर कुणाला करायचा असला असा राहिलेला शिळ्या भाताचं पांढरा भात होता रातचा तर ह्याची रेसिपी तुमच्या दाजींच्या चॅनलवर टाकलेली आहे नक्कीच बघा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा बेत कसा वाटला आजचा बेत कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या बाय 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 बाय